आपलं स्वागत आहे भारत जोड राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता होत आहे मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर. आपल्यासोबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार. पार्टीचं कदम साहेब, आपली कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? ही अत्यंत उत्साहामध्ये जोश हे या वातावरणामध्ये आज मुंबई इथे शिवाजी पार्कच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये आज भारत जोडो न्याय यात्रेचा सांगता समारंभ होतो आहे. देशाच्या अनेक विविध राज्यांचे नेते, अनेक राष्ट्रीय पक्षांचे नेतेगण आज ह्या विराट सभेसाठी उपस्थिती देणार आहेत. छत्रपती शिवरायांना मानवंदना करून त्यांना या ठिकाणी श्रद्धा व्यक्त करून आज इथे ही सभा सुरू होणार आहे. मोठा जोश आणि उत्साह, लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातनं सभेला येत आहेत. कालच लोकसभेचे आचारसंहिता लागलेले आहेत. महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होईल? भाजपच्या एक यादी जाहीर झाली आहे, 20 उमेदवारांची त्यांची लिस्ट आली आहे. नाही, मला वाटतं येणाऱ्या काही दिवसातच आता अवधी आहे आणि येणाऱ्या दिवसातच काही महाराष्ट्राच्याही जागा वाटप जाहीर होतील. महाविकास आघाडीची चर्चा सकारात्मक चालू आहे. काही थोड्या जागेंचा विषय असतो, तोही एक दोन दिवसात तिढा सुटून जाहीर जागा होऊन जातील. आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित तुमच्यासोबत लढण्यास तयार आहे? मी हे बघा, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या सेक्युलर विचारधारेसोबत यावं अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे. जातीयवादी शक्तींबरोबर त्यांनी लढावं अशी इच्छा आहे आणि म्हणून त्यांच्याशी राज्यातले देशातले काही नेतेगण बोलत आहेत. मला खात्री आहे की ते ह्या चर्चेला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतील. ठीक आहे. आणि एक प्रश्न शेवटचा की सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली, ती जागा काँग्रेस लढणार की शिवसेना? उद्धव साहेबांनी सांगलीची जागा जाहीर केलेली नाही आहे. हा महाविकास आघाडीचा संयुक्त निर्णय होऊ शकतो, कुठल्या व्यक्तिगत पक्षाचा नाही. चंद्रहार पाटील हे आमचे मित्र आहेत, चांगले पैलवान आहेत, परंतु या ठिकाणी ती जागा सांगलीची ही काँग्रेस पक्षाची आहे. काँग्रेस पक्षच ती जागा लढण्यास या ठिकाणी संपूर्ण पद्धतीने सक्षम आहे आणि म्हणून ती जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी आम्ही सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते नेते आग्रह.